आम्ही हे मुद्दाम नाही केलं. आमच्या ध्यान मनी नसताना हे सगळं घडलं. तुमच्या मुलाने मी देवी आईची इच्छा म्हणून याचा स्वीकार केला. सगळे लग्न किती करून मी त्याची बायको झाली. हे मंगळसूत्र फक्त दाखवण्यासाठी नाही घातलेलं. त्याचं पावित्र जबाबदारी सगळ्याची जाणीव आहे मला. या मंगळसूत्रांनी मला फक्त अधिरक्षित नाही तर या घराशी सुद्धा जोडले. हे का समजून घेत नाही आहात तुम्ही? मला समजायचं नाही असं समज. तुमचं बोलणं माझ्यासारख्या अडाणी पहिला ऐकायला चांगलं वाटतंय, पण म्हणून मी ते समजून घेईन अशी अपेक्षा ठेवू नका. तुमच्यासाठी जे दार कधीच उघडणार नाही त्यावर धडका देऊ नका. तुम्ही तुमच्या वाटेने चालत, मला माझी वाट निवडू द्या. माझ्या वाटत येण्याचा प्रयत्न करू नका. काय आशीर्वाद देऊ? चांगली बुद्धी द्यायला सांगू का? घरात लग्न कार्य झालं, देवी आईचा गोंधळ नाही घातला का? कारण जे घडलंय ते आम्हाला मान्य नाही ना. तुला जरी मान्य नसलं तरी जे झालंय ते कसं पुसून टाकणार? पुसता आलं असत ना ते बी केलं असत, पण म्हणून आम्हाला ते मान्य असं कुणी बी समजू नये. कोणाच्या इच्छेनं हे लग्न झालेलं नाही. जी गोष्ट माणसाच्या इच्छेनं होत नाही ती कुणाच्या इच्छेनं होती? हे बघ, जर तू आईचा गोंधळ घातला नाही तर काय अनर्थ होईल? तुझ्या लेकाच्या जीवावर संकट आल्याशिवाय राहणार नाही. सुनेचा तर स्वीकार करत नाही. तुझ्या लेकाच्या भल्यासाठी तरी करशील का? नाही. ज्योत देवीचा सांगावा घेऊन आली. आता किती इच्छा मानायची का नाही मानायची ज्योत तुझा येत. काय मग पाहुणी? तेच खूप हसाई नाहीस. कसं आहे घरातलं वातावरण? नाही नित्या म्हणे कैक दिवस झाले घराच्या बाहेरच पडली नाहीये. अहो कशी पडल, तिला सुतक लागला आहे ना. मला लई भारी वाटायलाय बघा. अहो लई दिस झाले, ती नित्या नुसतं रडायली. आणि मी आज तुला पहिली आहे. पण खरं सांगू का मालकीनबाई, त्यांनी त्याला दुःखात बघितलं ना की मला लईच आनंद होतोय बघा. पण पाहुणी आता तुला रडायचं नाही कळलं? हे बघ, तू जर आता नित्याच्या विरोधात गेली तर अधिराज नित्याची बाजू घ्या. आपण हे जर उलट झालं तर म्हणजे नित्य जर तुझ्याशी वाईट वागली तर? हो ती माझ्याशी वाईटच वागत नाही ना. माहितीये ग मला ते, पण ती तुझ्याशी वाईट वागते असं नाटक उभं केलं तर? काय डोक्यात आहे तुमच्या? तसं तर माझ्या डोक्यात खूप काही आहे. या नित्याची स्वप्न मला पूर्ण होऊ द्यायची नाहीयेत. या स्वप्नांची राख रांगोळी झाली पाहिजे, तेही तिच्या नकळ. अधिराज नित्याच्या बाजून उभा राहील अशी एक काही संधी मला मिळू द्यायची नाही. आलंय माझ्या ध्यानात, आता मी करते जे करायचंय ते. शाबा. यादव हुशार आहे माझ. नित्या गौरी, कुठलाही जन्म घे, तुझा संसार काय मी सुखाचा होऊ देणार नाही.